नमस्कार, शिक्षणाचा सारथी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये गणित विषयातील संख्यांचा चढता व उतरता क्रम तुलना या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या। संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम लावताना दिलेल्या संख्यांची तुलना करावी लागते। इथे एक चित्र दिलेलं आहे मंदिराचं, त्याला एकूण 10 पायऱ्या आहेत। आपण खालून पहिल्या पायरीपासून मंदिराच्या पायऱ्या चढत जातो 10व्या पायरीपर्यंत, म्हणजेच काय करतो, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो, चढता क्रम झाला हा। आणि मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे उतरता क्रम, पायऱ्या आपण उतरत येतो, हा झाला उतरता क्रम। चढता क्रम, दिलेल्या संख्यांची चढत्या क्रमाने मांडणी करताना प्रथम क्रमाने लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मांडणी करावी। आता इथे उदाहरण दिलेलं आहे 4232, 4321, 4392 आणि 4223 या संख्यांचा आपण चढता क्रम जर लावला तर तो या पद्धतीने येतो 4223, 4232, 4321 आणि 4392। उतरता क्रम, दिलेल्या संख्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करताना प्रथम मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत मांडणी करावी। उदाहरणार्थ संख्या त्यास दिलेल्या आहे, उतरता क्रम लावताना आता प्रथमतः 4392 येईल, मग 4321, 4232 आणि 4223 हा झाला उतरता क्रम। संख्यांची तुलना, संख्यांचा लहान मोठेपणा ठरविणे म्हणजे त्या संख्यांची तुलना करणे होय। तुलना करताना डावीकडून अंक समान असतील ते सोडून इतर राहिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची तुलना करावी। आता इथे तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, बघा चार अंकी संख्या आहेत 9230, 9239, 9203 आणि 9299 ह्या चार संख्या दिल्या आहेत। परंतु या संख्यांमध्ये पहिले दोन्ही अंक 9 आणि 2 हे सारखे आहेत, म्हणून काय केलं, ते सोडून जे राहिलेले अंक आहेत त्यांचा विचार केला। इथे 30, 39, 03 आणि 99 म्हणजे आपल्याला संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावायला सोपं जाईल। आता या ठिकाणी जर आपण बघितलं की 30, 39, 03 आणि 99 यामध्ये सगळ्यात लहान आहे 03, म्हणजेच ही आधी येईल चढता क्रम लावताना, त्यानंतर येईल 30, नंतर 39 आणि मग शेवटी 99। म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं की संख्या पटकन चढत्या क्रमाने लिहिता येतील, तसंच उतरत्या क्रम लावताना देखील आपण करू शकतो। डावीकडील दोन अंक समान आहेत म्हणून उरलेल्या अंकांची तुलना करून आपण इथे लहान मोठेपणा ठरवू शकतो। चिन्हे, संख्यांची तुलना करण्यासाठी पुढील चिन्हे वापरतात। ह्या चिन्हाचा अर्थ होतो च्यापेक्षा मोठा, ह्या चिन्हाचा अर्थ होतो च्यापेक्षा लहान आणि हे आहे बरोबरचं चिन्ह, म्हणजेच हे समान दाखवतं। आता या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आपण अभ्यासूया। पहिला प्रश्न आहे, संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या शोधा। 982,990, 982,995 इथली संख्या आपल्याला ओळखायची आहे। पुढच्याही बघूया, 983,005 आणि 983,010। जर आपण या संख्यांचं निरीक्षण केलं तर त्या 5-5 वाढत गेलेल्या आहेत, म्हणजेच या संख्येपेक्षा 5 मोठी असणारी संख्या येईल किंवा ह्या संख्येपेक्षा 5 लहान असणारी संख्या या ठिकाणी येईल। म्हणजेच 982,995 जर 5 मिळवले तर आपल्याला 983,000 मिळतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। प्रश्न दुसरा, 502,998, 502,990, 502,090, 502,989 आणि 502,909 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मधल्या संख्येची बेरीज किती। आता आपल्याला चढता क्रम लावायचा आहे, चढता क्रम लावण्यासाठी आपण तुलना करूया आधी। या ठिकाणी जर संख्या बघितल्या तर पहिले 3 अंक 502 हे प्रत्येक ठिकाणी सारखे आलेले आहेत। मग आपण बघूया चौथा अंक, हां चौथ्या अंकापासून म्हणजे चौथा, पाचवा आणि सहावा शेवटचे 3 अंक आपण यांचा विचार करूया। तर चढता क्रम लावायचा म्हणजे लहानापासून मोठ्याकडे जायचं आहे आपल्याला। मग आता 998, 990, 90, 989 आणि 909 यामध्ये सगळ्यात लहान आहे 90, म्हणून इथे 502,090 ही संख्या आधी येईल। त्यानंतर 998, 990, 989 आणि 909 यामध्ये 909 येईल आधी, म्हणून 502,909 ही संख्या घेतली। त्यानंतर येईल 502,989, त्यानंतर येईल 502,990
आणि त्यानंतर येईल 502,998. आता आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे की पहिल्या व मधल्या संख्येची बेरीज किती. पहिली संख्या आहे 502,090 अधिक मधली संख्या आहे 502,989. आपण यांची जर बेरीज केली तर बेरीज येते 1,05,079. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 3. खालील पर्यायांपैकी कोणत्या पर्यायात संख्येचा योग्य चढताक्रम लावलेला आहे. पर्याय बघूया. पहिला पर्याय आहे 22,022, दुसरा आहे 22,220, तिसरी संख्या आहे यातली 22,202. आता 22,220 पेक्षा 22,202 लहान आहे म्हणजे हा चढताक्रम योग्य नाही. चुकीचा आहे पहिला पर्याय. दुसरा बघूया. यात पहिली संख्या आहे 44,400, 44,040, 44,440. आता बघा आणि शेवटी दिलेला आहे 44,444. यामध्ये देखील आपल्याला असं दिसेल की 44,040 हा आधी यायला हवा होता आणि परंतु 44,400 आधी घेतला म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे. तिसरा पर्याय 60,666, 66,066, 66,660 आणि 66,666. इथे मात्र संख्या योग्य पद्धतीने आणि चढत्या क्रमाने बरोबर आलेल्या आहेत म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न चौथा. 333,003, 333,303, 333,033, 333,333 आणि 333,300 या संख्येचा चढता व उतरता क्रम लावल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येचा शतक व सहस्रस्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती. आता या ठिकाणी एक बघा, आपल्याला इथे चढता किंवा उतरता क्रम लावला तर मध्यभागी येणारी संख्या ही सारखी असणार कारण 1, 2, 3, 4, 5 संख्या दिल्या आहेत. म्हणजेच मधली संख्या कुठलाही क्रम लावला तरी सारखंच येणार आहे. मग आपण काय करूया, आता या ठिकाणी चढता क्रम घेऊया. आपण जर निरीक्षण केलं तर 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3 पहिले 3-3 अंक जे आहेत ते सारखे आहेत, सगळ्या ठिकाणी 3 आला आहेत. मग आपण शेवटच्या 3 अंकांचा विचार करूया. 003, 303, 033, 333 आणि 300. मग आता आपल्या अशा लक्षात येईल की सगळ्यात आधी येणारी संख्या असेल 333,003, एक नंबरला येईल ती. त्यानंतर येईल 333,033, त्यानंतर येईल 333,300, त्यानंतर येईल 333,303 आणि मग 333,333. मग आता 3 नंबरची संख्या ही मधली संख्या असेल, ती आहे 333,300. आता आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, त्यांचा शतक व सहस्रस्थानचा अंक. इथे शतकस्थानी आहे 3, त्यांची तिची स्थानिक किंमत येईल 300 आणि सहस्रस्थानी देखील आहे 3, त्याची स्थानिक किंमत येईल 3,000. या दोघांचा आपल्याला गुणाकार करायला सांगितला आहे. मग आपण अंकांचा गुणाकार करून घेऊ. 3 3 9, 1, 2, 3, 4, 5, 0, 1, 2, 3, 4, 5, 0 म्हणजे ही संख्या आली 900,000. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न पाचवा. 37,676, 32,568, 32,569, 34,729 आणि 31,045 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसऱ्या संख्येच्या सहस्रस्थानी कोणता अंक असेल. आता बघा, चढत्या क्रमाने लावल्या या संख्या तर आपल्याला आधी मिळेल 31,045, त्यानंतर येईल 32,059, त्यानंतर येईल 32,568, त्यानंतर येईल 34,729, 34,729 नंतर येईल 37,676. आता या ठिकाणी शेवटून दुसऱ्या संख्येच्या सहस्रस्थानी, शेवटून दुसरी संख्या आहे 34,729 आणि याच्या सहस्रस्थानचा अंक आहे 4, एकक, दशक, शतक, हजार म्हणजे सहस्र, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न सहावा. पर्यायातील कोणत्या संख्यांचा अचूक उतरता क्रम लावलेला आहे. पहिला पर्याय आहे 998,909, याच ठिकाणी हे चुकून जातं. उतरता क्रम लावताना मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जातो परंतु इथं 909 नंतर लगेच 999 आलेला आहे म्हणजेच हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर
दुसरा पर्याय आहे 777, 702, 709. आता इथे पण बघा, 702 पेक्षा 709 मोठा आहे, म्हणजे इथे पण उतरता क्रम चुकलेला आहे, हा पण पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय 492, 482, 404 आणि 400, इथे मात्र उतरता क्रम बरोबर आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न सातवा, 732,199, 732,195, 733,200, 732,002, 733,002 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटच्या संख्यांची बेरीज किती. आता या ठिकाणी जर आपण या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लावल्या, समजा आपण आधी यांचा चढता क्रम लावूया. आता चढता क्रम लावण्यासाठी इथे पहिले येईल 732,002, त्यानंतर येईल 732,195, त्यानंतर येईल 732,199, त्यानंतर येईल 733,002 आणि त्यानंतर येईल 733,200. चढता क्रम आपण लावलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे की शेवटच्या संख्यांची बेरीज किती. आता इकडून घेतलं तर ही शेवटची, इकडून घेतलं तर ही शेवटची, यांची दोघांची बेरीज, म्हणजेच याच्यामध्ये आपण 732,002 मिळवणार. 2025614 म्हणजेच 1,465,202 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 8, 111,111, 111,101, 111,001, 111,111 आणि 111,010 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. आता यामध्ये सर्वात मोठी संख्या येईल 111,111 आणि मग त्या फरक आपल्याला सर्वात मोठी आणि सर्वात लहान यातला काढायचा आहे. मग सर्वात लहान येईल 111,001. या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला ती मिळते 110. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 9, 9,999, 9,990 इकडे दिलेल्या आहेत पुढे संख्या 9,972, 9,963, तर मग या चौकटी पर्यायातील कोणती संख्या येईल. आपण या संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला 9 फरक दिसेल. 9,999 पेक्षा 9 कमी असलेली संख्या 9,990, मग आता यातून जर 9 वजा केले तर आपल्याला काय मिळतील, 9,981 मिळतील. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आणि पुढे मग 9,981 आपण 9 वजा केले तर आपल्याला 9,972 मिळतील, त्यातून 9 वजा केले की 9,963 येतात. प्रश्न क्रमांक 10, 1,995 इथली संख्या काढायची आहे, 985, 980, तर चौकटीच्या जागे पर्यायातील कोणती संख्या येईल. आता आपल्या पाहिल्याबरोबर लक्षात येतं की या संख्यांमध्ये 5 फरक आहे. 1,000 5 गेले 995, 995 5 वजा केले तर 990 येतील. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 11, 99,989 आणि 100,000 यामध्ये कुठली संख्या येईल ते शोधायचे. आता चढत्या क्रमाने मांडल्या तर कोणती संख्या येईल असं आपल्याला बघायचं आहे. मग आता जर आपण पर्यायाचं निरीक्षण केलं तर 10,000 हा 99,989 पेक्षा लहान आहे, 99,899 हा देखील यापेक्षा लहान आहे, 99,979 हा देखील 99,989 पेक्षा लहान आहे. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. मग इथे 99,998 हाच पर्याय बसेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. प्रश्न 12, 855,320, 855,302, 855,399, 855,389 आणि 855,309 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यामधील फरक किती. आता आपल्याला इथे संख्या उतरत्या क्रमाने लावायची आहे. 8 आणि 5,5 हे 3 अंक पहिले जे आहेत ते सगळ्या ठिकाणी सारखे आहेत, म्हणजे शेवटच्या 3 अंकांचा विचार करायचा. 320, 302, 399, 389 आणि 309. आता आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम लावताना आधी येईल 399, म्हणजेच 855,399 ही संख्या सगळ्यात आधी येईल. त्यानंतर येईल 855,389. त्यानंतर येईल 855,320.
त्यानंतर येईल 855,309 आणि शेवटी येईल 855,302। पुढे काय म्हटलेलं आहे, पहिल्या व तिसऱ्या संख्यांमधील फरक म्हणजेच 855,399 याच्यातून आपल्याला 855,320 ही संख्या वजा करायची आहे। दोघांची जर आपण वजाबाकी केली, 855,399 मधून 855,320 वजा केले तर आपल्याला 79 मिळतात। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? च्यापेक्षा मोठा हे चिन्ह बरोबर आहे, च्यापेक्षा लहान हे चिन्ह बरोबर आहे, बरोबरचं म्हणजे दोन्ही समान हे पण चिन्ह बरोबर आहे, म्हणजे च्यापेक्षा कमी हे मात्र इथे चुकीचं आहे, म्हणजेच हे अयोग्य विधान आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न 14, खालीलपैकी योग्य विधान कोणते? संख्येचा चढता क्रम लावताना मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे असा क्रम लावावा? चुकीचा आहे, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे आपण क्रम लावतो। दुसरा पर्याय आहे, संख्येचा उतरता क्रम लावताना लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे असा क्रम लावा? चुकीचा आहे, उतरता क्रम लावताना आपण मोठी संख्या आधी घेतो आणि मग लहान संख्येकडे जातो। तिसरा पर्याय आहे, संख्यांचा लहान मोठेपणा ठरविताना संख्येच्या उजवीकडील अंकांपासून तुलना करावी? चुकीचं आहे, आपण डावीकडील अंकांपासून तुलना करायला सुरुवात करतो। पर्याय 4, संख्यांचा लहान मोठेपणा ठरविताना संख्येच्या मोठ्या स्थानाकडून म्हणजे डावीकडून उजवीकडे अंकांची तुलना करून क्रम ठरवावा, हे बरोबर आहे। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। प्रश्न 15, पर्यायातील कोणती संख्या सर्वात मोठी असू शकते? आता येथे बघा, 1,15,15,99,990, दुसरा पर्याय आहे 1,15,15,99,999, 1,15,15,9,999 आणि शेवटचा पर्याय आहे 1,15,16,00,000, म्हणजे सर्वात मोठी ही संख्या असू शकते। पर्याय क्रमांक 4। प्रश्न 16, 567,899, 567,890, 567,900, 567,898 आणि 567,909 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या व शेवटची संख्या यामध्ये कितीचा फरक आहे? आपण जर या संख्यांचा चढता क्रम लावला तर या ठिकाणी 567,890 ही एक नंबरला येईल, त्यानंतर 567,898 ही दोन नंबरला येईल, त्यानंतर 567,899 ही तीन नंबरला येईल, 567,900 ही चार नंबरला येईल आणि शेवटी येईल 567,909 ही पाच नंबरला येईल। पुढे काय म्हटलेलं आहे, मध्यभागी येणारी संख्या व शेवटची संख्या यामध्ये कितीचा फरक आहे? शेवटी आली आहे 567,909, यामधून मध्यभागी आलेली संख्या म्हणजेच तिसऱ्या क्रमांकाची 567,899 ही संख्या आहे तिसऱ्या क्रमांकाची, ती वजा केली तर आपल्याला फरक मिळतो 10, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 17, 11,212, 11,765, 11,332, 11,522 आणि 11,799 या संख्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? आता या ठिकाणी आपण पहिले दोन अंक सारखे आहेत, शेवटच्या तीन अंकांचा विचार करूया, 212, 765, 332, 522 आणि 799 यामध्ये 212 सगळ्यात लहान आहे, एक नंबरला येणारी संख्या, त्यानंतर 332 दोन नंबरला, त्यानंतर 522 तीन नंबरला, चौथ्या नंबरला येईल 765 आणि शेवटी येईल 799। पुढे काय म्हटलेलं आहे, मध्यभागी येणारी संख्या, आता पाच संख्या आहेत मध्यभागी येणारी तिसऱ्या क्रमांकाची, म्हणजेच 11,522 ही संख्या येईल। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। नक्कीच तुम्हाला या घटकावरचे प्रश्न समजले असतील। धन्यवाद।